नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टुडे वू विल लर्न अबाउट प्राईम नंबर्स अँड कॉम्पोजिट नंबर्स लेट अस सी प्राईम नंबर डेफिनेशन इज दॅट अ नंबर विच हॅज ओनली टू फॅक्टर्स वन अँड द नंबर इट सेल्फ इज कॉल्ड अ प्राईम नंबर आपण एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे आपला डेफिनेशन लक्षात येईल बघा एक्झाम्पलमध्ये आपण फाईव्ह घेतला आहे सो so, फाईव्हचे फॅक्टर्स कसे पाडणार आपल्याला माहिती आहेत आपण फॅक्टर्स फाईंड आउट केलेत फाईव्ह कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो बघा वनच्या टेबलमध्ये फाईव्ह येतो बरोबर आणखीन कोणाच्या टेबलमध्ये फाईव्ह येतो फाईव्हच्या टेबलमध्ये म्हणजे फाईवचे फॅक्टर्स काय झाले वन अँड फायू म्हणजेच बघा अ नंबर विच हॅज ओनली टू फॅक्टर्स म्हणजे फायूला किती फॅक्टर्स आहेत टूच फॅक्टर्स आहेत कोणकोणते कोणते वन अँड अ नंबर इट सेल्फ अँड नंबर इट सेल्फ म्हणजे तोच नंबर म्हणजे फाईव्ह म्हणून फाईव इज काय आहे फाईव इज अ प्राईम नंबर ओके देन दुसरं एक्झाम्पल बघा सेवन्टीनचं घेतलं आहे आता सेवन्टीन जो आहे ना आता सेवन्टीनचे बघा फॅक्टर्स सेवन्टीनला वन हा फॅक्टर आहे आणि सेवन्टीन आणखीन कोणाच्या पाड्यात येतो बघायला गेलं तर कोणाच्याच नाही फक्त सतराच्या पाडात येतो सेवन्टीनच्या म्हणजे सेवन्टीनचे फॅक्टर्स काय झाले वन आणि सेवन्टीन म्हणजे टू फॅक्टर्सच झाले मग डेफिनेशनप्रमाणे सेवन्टीन ऑल्सो हॅज ओन्ली टू फॅक्टर्स वन अँड अ नंबर सेवन्टीन इट सेल्फ सो देअर फॉर दिस टू आर प्राईम नंबर्स ओके सो दिस इज द डेफिनेशन ऑफ प्राईम नंबर अ नंबर विच हॅज ओनली टू फॅक्टर्स वन अँड अ नंबर इट सेल्फ इट्स कॉल्ड ए प्राईम नंबर्स आपल्याला ही पाठ करायचे परीक्षेला फिलिंग uh, द ब्लँकसाठी वगैरे ही येऊ शकेल ठीक आहे आता हे प्राईम नंबर झाले मग आता उरलेले जे नंबर्स आहेत त्यांचं काय मग आता उरलेले जे नंबर्स आहेत ना त्यांना म्हणायचं कॉम्पोजिट नंबर्स हां अदर दॅन प्राईम नंबर्स प्राईम नंबर सोडले की बाकीचे जे असतात त्यांना काय म्हणायचं कॉम्पोजिट नंबर्स असं म्हणायचं मग बघा अ नंबर विच हॅज मोर दॅन टू फॅक्टर्स बाकी सगळे जे नंबर्स आहेत त्यांना काय असणार आहे टूपेक्षा जास्त फॅक्टर्स असणार आहेत एक्झाम्पल बघूया आपण एटचं एक्झाम्पल बघा आता एट जर असेल तर त्याचा फॅक्टर्स बघा कोणाकोणाच्या पाड्यात एट येतात वनच्या पाड्यात येतात बरोबर वन हा फॅक्टर झाला टूच्या पाड्यामध्ये येतात बघा नंतर फोरच्या पाड्यामध्ये पण येतात बरोबर नंतर एटच्या पाड्यामध्ये म्हणजे एटचे फॅक्टर्स काय झाले वन टू फोर आणि एट चार चार फॅक्टर्स झाले म्हणजेच एट हा काय झाला कॉम्पोजिट नंबर झाला ट्वेंटी फाईव्हचं पण बघा ट्वेंटी फाईव्हमध्ये वन फॅक्टर असणार आहे आणि कशाच्या पाड्यात पण ट्वेंटी फाईव्ह येतात फाईव्हच्या पाड्यामध्ये म्हणजे फाईव्ह फॅक्टर झाला आणि ट्वेंटी फाईव्ह म्हणजे थ्री फॅक्टर्स आले बरोबर ना सो ट्वेंटी फाईव्ह हा काय असणार आहे कॉम्पोजिट नंबर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे प्राईम नंबर्स जे आहेत ना ते थोडेसेच आहेत आता इथे आपण लिस्ट ऑफ आप प्राईम प्राईम्स बिटवीन वन टू हंड्रेड घेतले बघा एक ते शंभरमधले आपल्याला यावर्षी एक ते शंभरमधले प्राईम नंबर्स पाठ करायचे आहेत सो इथे मी घेतलेले आहेत बघा हे सगळे आहेत टू थ्री फाईव्ह सेवन हे ट्वेंटी फाईव्ह प्राईम नंबर्स आहेत वन टू हंड्रेडमध्ये ट्वेंटी फाईव्ह प्राईम नंबर हंड्रेडपेक्षा जास्तसुद्धा आहेत आणखीन पुढे हंड्रेडच्या पुढे भरपूर सारे प्राईम नंबर्स आहेत पण आपल्याला अभ्यासाला फक्त वन टू हंड्रेडपर्यंतचे प्राईम नंबर्स आहेत सध्या सो एवढे आपल्याला काय करायचे आहेत पाठ करायचे किती आहेत ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह आहेत किती आहेत प्राईम नंबर्स ट्वेंटी फाईव्ह वन टू हंड्रेडमध्ये ट्वेंटी फाईव्ह प्राईम नंबर्स आहेत एवढे तुम्ही काय करा पाठ करून ठेवा ठीक आहे आणि ह्याच्यापेक्षा उरलेले जे सगळे असतील वन टू हंड्रेडमधल्या ते सगळे काय झाले कॉम्पोजिट नंबर म्हणून त्याचे डेफिनेशन दिले बघा अ नंबर विच हॅज मोर दॅन टू फॅक्टर्स इज कॉल्ड ए कॉम्पोजिट नंबर त्याचं एक्झाम्पल्स आता आपण बघितली आता हे प्राईम झाले कॉम्पोजिट झाले आणि ही एक स्पेशालिटी आहे बघा तिसरी कोणती तो वनसाठीची स्पेशालिटी आहे बघा काय म्हटले बघा वन, वन इज अ नंबर विच इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट हे स्टेटमेंट येतात फिल इन द ब वन इज अ नंबर विच इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट वन हा असा नंबर आहे की जो प्राईम पण नाही आहे आणि कॉम्पोजिट पण नाही आहे लक्षात ठेवा हा प्राईम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही हा प्राईम नंबर आहे ना ह्या प्राईमला मराठीमध्ये म्हणतात मूळ संख्या मूळ संख्या असं म्हणतात प्राईम नंबर्सला आणि कॉम्पोजिट नंबर जे आहेत ना त्याला म्हणतात मराठीमध्ये संयुक्त संख्या मग एक ही अशी संख्या आहे जी मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त पण नाही आहे स्पेशालिटी आणखीन एक गोष्ट बघूया आपण आता हे जे नंबर्स बघितले ना आपण बघा टू थ्री फायव सेवन इलेवन थर्टीन बघा सगळे हे नंबर्स जर तुम्ही बघितलेत ना तर सगळे नंबर्स हा पहिला नंबर जो आहे टू तो सोडून सगळे नंबर्स जर बघितले नंबर नंबर ना तर ते काय आहेत बघा विषमसंख्या आहेत ऑड नंबर्स आहेत सगळे हे सगळे ऑड नंबर्स आहेत विषमसंख्या टू हा फक्त काय आहे बघा समसंख्या आहे समसंख्या आहे बरं ना इव्हन नंबर्स असं म्हणतात सो टू इज ओनली प्राईम विच इज इव्हन टू हा एकमेव काय आहे इव्हन प्राईम नंबर आहे so, बाकी सगळे ऑड आहेत प्राईम्स ठीक आहे सो दिस इज अबाऊट प्राईम नंबर्स अँड कॉम्पोजिट नंबर्स आता डिपेंडिंग ऑन दिस वेअर टू सॉल्व्ह प्रॉब्लेम सेट थर्टी फोर हां प्रॉब्लेम सेट थर्टी फोर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे पण तो तुम्हीच सॉल्व्ह करणार मी फक्त डिस्कस करणार आहे सोडवायचं आहे तुम्ही सगळं बघा सोप्पं आहे अतिशय पहिला क्वेश्चन बघा राईट ऑल द प्राईम नंबर्स बिटवीन वन अँड ट्वेंटी मग आता ऑलरेडी आपण हंड्रेडपर्यंतचे लिहून घेतलेत मग वन टू ट्वेंटीमध्ये प्राईम्स लिहिता येतील की नाही आपल्याला लिहिता येतील सेकंड क्वेश्चन बघा राईट ऑल द कॉम्पोजिट नंबर्स बिटवीन ट्वेंटी वन आणि फिफ्टी आता ट्वेंटी वन आणि फिफ्टीमधले प्राईम नंबर्स तुमच्यासमोर आहेत लिस्ट आपण केले मग अशी मग उरलेले कॉम्पोजिट असणार ते पण लिहू शकाल क्वेश्चन नंबर थ्री बघा सर्कल द प्राईम नंबर्स इन द लिस्ट गिवन बिलो तर याच्यातले प्राईम्स कोणते आहेत ते लिहाय त्याला गोल करायचं आहे सर्कल करायला सांगितलं बघा सर्कल म्हणजे वर्तुळ करायचं आहे मग ते सुद्धा तुम्ही करू शकाल कारण तुमच्याकडे लिस्ट आहे प्राईम नंबरशी बरोबर आणि फोर्थ नंबरचा बघा विच ऑफ द प्राईम नंबर्स आर इव्हन प्राईम्स आत्ताच मगाशी बघितलं इव्हन याचा अर्थ काय होतो सम कोणती समसंख्या प्राईम आहे ती सुद्धा आत्ता मगाशी आपण डिस्कस केली बरोबर ना सो so, चारही क्वेश्चनशी आन्सर तुम्हाला लिहिता येणार आहेत चालेल सो so, प्रॉब्लेम सेट थर्टी फोर काय करायचं आहे तुम्ही वहीमध्ये सॉल्व करायचं आहे ठीक आहे थँक्यू